हरिओम, मी वैशालीगिरा प्रशांसी पावसकर, चारकोप उपासना केंद्र. मी 2000 सालीपासून बापूंकडे येते. माझा एक छोटासा अनुभव आहे. मी हाऊसवाईफ आहे. मी आता या गेल्या मे महिन्यामध्ये मी गावाला गेली होती. माझा एक 2 किलोचा एक छोटासा सिलेंडर आहे, तो मी गावाला घेऊन गेली. गाडीतून असं पॅक करून घेऊन गेली. एक त्याचं रेग्युलेटर बर्न म्हणजे सिलेंडरची टाकी वेगळी आणि त्याचं वरचं जे असतं ते एक साईडला एक वेगळं पॅक करून घेऊन गेली. गाडीतून वेगळे व्यवस्थित तो सिलेंडर गेला. मला काही प्रॉब्लेम झाला नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही सर्व साफसफाई वगैरे करून झालो तर माझा भाऊ बोलला की मी सिलेंडर लावू का. छोटा सिलेंडर होता, म्हणजे 2 किलोचा सिलेंडर आहे. त्याची शेगडी वगैरे वरचं ते भांडं वगैरे सगळं लावायचं असतं ते. तर भाऊ माझा बोलला की मी लावू का. तर मी म्हटलं तू बघितलं आहेस ना व्यवस्थित लावता, त्याने कसं तुला लावायला सांगितलं ते. म्हणतो हो मी बघितला. तर मी म्हटलं ठीक आहे, तर तू लाव. तर मी साफसफाई करण्याच्या गडबडीमध्ये मी त्याच्याकडे लक्ष नाही दिलं. त्याने ते लावला त्याला फक्त त्याने लावला, टच केला आणि लायटर पण पेटवला नाही किंवा तू माचीशी काडी पेटवून तोपर्यंत असं भक्कन असा आवाज आला. पूर्ण त्याने पेट घेतला सिलेंडरला, पूर्ण पेट घेतला. बापरे, 10 मिनटं जवळजवळ तो पूर्ण ते पेटत होतं. मी बापू 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 बापू, आता मी काय करू, मी आता काय करू बापू, मला वाचवायच्यातून. एक तर तो स्फोट तरी झाला असता, माझं घर तरी जळलं असतं, त्याच्यातून मी वाचणार हे शक्य नव्हतंच. माझा भाऊ आणि मी दोघंही फक्त घरामध्ये होतो, बाकी सगळे माझी छोटा मुलगा, बाकी सगळी माझी आई वगैरे सगळे बाहेर उभे होते, बाहेर रंगणात होते. फक्त आम्ही दोघंच घरामध्ये होतो. पण तर सिलेंडरने एवढा पेट घेतला होता ना की फक्त स्फोट होण्याच्या पलीकडे त्यांना काहीच पर्याय नव्हता. आणि मी एवढी घाबरली ना की बापू ना ओरडते माझ्या, बापू बापू मी काय करू, फक्त मला याच्यातून वाचू. ते विजवण्याचा प्रयत्न करा बापू, बापू विजवण्याचा प्रयत्न करा. स्फोट होऊ दे नको, स्फोट होऊ दे नको. फक्त एकच म्हणणं, बापू मला काहीतरी करा. एवढं मी सांगून बापू आता 10 मिनटं झाली पूर्ण ते सिलेंडर पेटत होता. आता फक्त एक शेवटचं मिनिट आलं की आता तो स्फोट होणार. आणि म्हणजे पूर्ण जळते आहे सिलेंडर, मी बघते आहे स्वतःच्या डोळ्यांनी. बापू म्हणले मी काय करू, उदी पण लावू शकत ना घरात. आणि माझ्या भावाने तसाच उचलला पेट सिलेंडर, त्याला असं पकडलं आणि बाहेर अंगणात आणून ठेवला. तर का जेणेकरून त्याला म्हणजे घरामध्ये स्फोट होऊ नये म्हणून. पण त्याचा हातसुद्धा भाजला नाही, त्याला चटकासुद्धा लागला नाही, एवढा जळता त्यांनी सिलेंडर बाहेर आणून ठेवला. थोड्या वेळाने 5 मिनटं झाली, 10 मिनटं झाली, तो काही विजता विजेना. मी पाणी ओतलं, सगळं काही केलं तरी विजता विजेना. बापू बापू मी काय करू, मी खूप रडली खूप रडली. शेवटी मी डोळे झाकले, डोळे बंद केले, म्हटलं बापू आता जे तुला मला काही वाटत असेल ना ते फक्त आता तुझं स्पोर्ट करायचं की माझं जे असेल ते कर. आणि एवढं म्हणताना माझ्या भावाने असा मोठा लाकूडचा मोठा दांडा घेतला आणि ते वरची जे भांडं आहे ना ते फिरवलं आणि बाहेर साईडला फेकून दिलं. मी फक्त डोळे मिटून होते, एक मिनटं फक्त डोळे मिटून होते. ते बाहेर फेकलं गेलं तो पूर्ण विजला गेला. आणि मी मला भाऊ ओरडला की वैशू बघ विजला. मी एवढ्यात बापू म्हणले बापू अंबज्ञ किती मला वाचवलं या संकटातून तू, मला आज माझ्या बरोबर सगळे आज स्फोट झालाच असता पण त्याच्यातून मला वाचवलं याच्याबद्दल बापू मी अगदी तुझ्या चरणांशी अगदी चरणस्मस्तक होऊन तुला मी अंबज्ञ बोलते बापू. श्रीराम अंबज्ञ.